हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का, तर मग चला चॅनल ला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा। नाहीतर म्हणणार तुम्ही महाराजाचं सारखंच गाणे म्हणताय मध्ये, ऐका काय काय कळत नाही ना महाराजाला, कळत नाही ना ही काय आहे। त्या स्वरावरती सर्व गाणे असतात, जे स्वर ज्ञान भेटलं ना तर हिंदी गाणी त्याच्यावर असता येतात, वारकरी चाली असतील काय असतील, ते स्वर ज्ञान असावं लागतं। पण आम्ही जर गायलो अंतारीच घेतो गोडी, गोड चाल लावली हो तुम्ही, ह्या स्वरावरती चाली असतात आणि हे स्वर कळला पाहिजे। माणसं म्हणतात काय हिवाळत आहे कुणाल, तुला नाही कळायचं बाबा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे। हो ही लय मोठा नाद, लय येडा देवाचा नाद बी अखर बाबा, ती मोठं भूत आहे बर का, पंढरीचे भूत मोठे ते भूत आहे भूत, त्या भूताच्या नादी लागला ना झपाटल्याशिवाय राहत नाही। पण जीवनाचा आनंद मिळतो दादा, बास तुमच्याकडे काय असो नसो, देव माझा ही भावनांत करण्यात तयार होती। भक्त ऐसे जाना जे दे भूतास, विषय तो त्यांचा गेली अशा पास निवारून, विषय तो त्यांचा ऐका। देव काय घेतो अंतरीची घेतो गोडी, म्हणजे रुची आवड, पाहे जोडी भावाची ऐका, चुलत भावाची नाही ऐका। राम प्रभू आणि सीतामाईच ज्यावेळी लग्न झालं त्यांच्या स्वयंवरामध्ये राम प्रभूंनी सीतामाईच्या गळ्यामध्ये हार घातला। राम प्रभूची उंची जास्त आहे आणि माई प्रभूंच्या गळ्यामध्ये हार घालत असताना हात पोचत नाही, ते लक्ष्मणानं पाहिलं, लक्ष्मणानं विचार केला, आपला भाव सगळीकडे गडी वाकल सासरवाडीत वाकणार नाही। कोण म्हणताय, म्हण लक्ष्मण भैया पळत पळत गेले, राम प्रभूंच्या पायावरती डोकं ठेवलं, प्रभू वाकले, माईने गळ्यामध्ये हार टाकला। ऐका लक्ष्मण भाव आहे हे पाहून प्रभू वाकले नाहीत, लक्ष्मणाच्या अंतकरणातला भाव पाहिला। पाहि जोडी सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली दादा, पण तो भाव होता शुद्ध भाव देखो निया, गाव सोनियाचा दिला गा, अंतकरणात भाव होता पाहि जोडी। अंतकरणात चार भाग पडतात, मन बुद्धी चित्त अहंकार। देव सगळ्या गोष्टी पाहतो, मन वाईट आहे, मन घरीच सांगतं कीर्तनकार कुठला आहे, आय गोड शेवडीचा मर्दी त्याला कुठं कीर्तन येत, कोण सांगतय, मन मन सांगत, मन वाईट आहे। कबीर महाराज म्हणतात मन चंचल है, मन चोर है, मन के साथ मत मत चलिए, मन पलक पलक और, ऐका मन वाईट आहे म्हणून म्हटलं जात, माझी या मना जरा थांब ना पाऊले तुझी, माझी या खुणा तुझे धावणे मना वेदना, माझी या मना तू शतकाल हो चालवी कल्पना, माझी या मना। म्हणून म्हणतात ना महाराज नको नको मना गुंतु मायाचा, नको नको मना गुंतु मायाचा, नको नको मना गुंतु मायाचा, नको नको मना गुंतु मायाचा। काळे आलाच बाळी हे बुडी पडेल बाजे, काळाची हे बुडी पडेल बाजे, काळाची हे बुडी
पडे दुर्गा देवा काळाचे ओढे नको नको मना गुंतु माया जाळी मन वाईट आहे ते माये तू गुंतले म्हणून दुःख आहे काय म्हणून मनाच्या नादी लागू नका काय करू नका मनाच्या नादी लागू नका मनाची गोडी देव घेत नाही मग कशाची घेतो बुद्धीची बुद्धी क्षणाला पलटते माणसाची त्याला मध्ये तून त्याला दे तून त्याला आणि तिसऱ्याला ठुकून येतो पैसे खातून तिसऱ्याला देतोय माणसाची बुद्धी ऐका मग काय देव घेतो अहंकार अहंकार देवाला आवडत नाही अहंकाराने नाडला आणि तुका म्हणे वाया गेला अहंकार आवडत नाही देवाला अहंकार झाला होता नारद मुनीना कोणाला झाला होता माय बाप नारद मुनीना वाटायचं माझ्यासारखा गायक मीच आहे कोणाला वाटायचं नारद मुनी मग देवाचं आणि जामवंतीचं लग्न होत जामवंताची पुरगी जामवंती जामवंती कोण आसवालीन आसवालाची पुरगी आसवालीन ती काय माधुरी दीक्षित असेल का आसवालनी बरोबर देवाचं लग्न होत महाराज आणि नारद मुनीला आमंत्रण केलंय असा मोठा मंडप होता या वाघाच्या वाडीत कसा आहे तसा नारद मुनी गेला आपलं देवाना आमंत्रण दिलंय विना हातात घेऊन नारायण एवढंच भजन करायचं ते स्वागताला आस्वालन वानर होती कुठ मंडपाच्या बाहेर आस्वाल नारद मुनींना बघितलं की घुर 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 करायचं आस्वाल येतं का इकडं तुमच्याकडे आहे का हा आता आमच्याकडे पण नाही येतो आमच्याकडे दमन व जात बिचार लय मोठं डोंगार आमच्याकडे बाबा बाब 6-6 किलोमीटर गाव आमची वर आहे ती डोंगरावून तुम्ही म्हणणार इथं डॉक्टर कसा येतो डॉक्टर नाही येत नेतानाच गडी अर्ध्यात जातो गडी दवाखान्यात नेसतोपर्यंत मधीच जातो असं असं परिसर आहे खूप सुंदर परिसर आहे बघायला या मी फिरवन तुम्हाला ऐका नारद मुनी गेलो आसवाल घुरघुर घुरघुर करायचं ते धान्य मागायला येतं पहिलं बघा ते काळ असतो आसवल मुंबईला मी कीर्तनला गेलो तिकडे म्हणलं आसवल माहिती आहे का त्याला काय माहिती नाही दूध कोण देत आहे भाय्या देत आहे मर पी या असली परिस्थिती आहे बाहेर गेला असवल गुर 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 नारद मुनी आपला विना जाम धरला आत गेलो तर वानर नासवल देव बसलो तर खुडची वरा देवा तुझं हो दिल लग्न आपला मी जातो नाही नाही नारद मुनी जेवण केल्याशिवाय नाही जायचो बर लग्न झालं लग्न झालं पंगत बसली सगळी जेवायला बसली नारद मुनी बसलं जेवाय नईला जाता जेवण करून गेलंच पाहिजे पण देवा जाऊ का आता नाही 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 तुम्ही गोड गाताओ एखादा अभंग म्हणा की देवा हित कुणाला रे भजन कळतोय हिल्या का वानर आसवालन हित मला भजन करायला होतोय देवानं सांगितलं नारद मुनी आसवाल खूप गोड गाते कोण आसवाल म्हण लावा बरं एखाद्याला भजन म्हणाय एका आसवलाला देवानं बोलवलं इकडे ये रे ते आसवाल घुर 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 करीत देवाजवळ गेलं आसवाल म्हणलं देवा भजन म्हणतो मी पण तेवढा विना द्यायला सांगा की नारद मुनी म्हणलं आता काय तारा राहत नाही त्याकडे आपला आता पंढरपूरला जायला लागणार आपण देवा विना देतो पण त्यांना म्हणाव तारा हळू वाडा दिला विना आसवालाच्या हातात आसवालानं विना हातात हातात धरला असा आणि आसवाला नक्या येत्या काय येत्या मोठ्या अशा नक्या असतो मग त्या आसवालानं विचार केला असं जर तारा वाढल्या तर गोळा होतेल्या म्हटलं आपण असं वाजवू आसवालानं शिकवलं आपल्याला विना कसा वाजवायचा
आस्वल गुरु आहे गुरु, आस्वालानं शिकवलं आणि असं अस्वलानं गायन केलं माय बाप गरजो हरीचे पोवाडे भजन बंद केलं विना ठेवला खाली पुन्हा दगड होती त्या स्वरूपाला प्राप्त झाली विना अडकला दगडात सगळी वानर आसवाल लग्न लावून जीवन गायन भजन करून सगळी गेली घरी नारद मुनी तिथंच का विना अडकलाय देवाजवळ गेल देवा जाव का तुला कोणी अडवलंय जा की तेवढा विना द्यायला सांग कुठं दगडात अडकलाय तुझं तू भजन कर दगड पातळ कर नाही देवा मला नाही एवढं गाता येत शरण जावं लागलं माय बाप अहंकार आवडत नाही मग देव काय घेतो देव चित्ताची चोरी करतो काय करतो चित्त पाहतो महाराज कीर्तनला चालाय का चपल्या हनाय आलाय गडी चित्त मोही आले नंदाचे नंदनी तुका म्हणे नेने गरुड ध्वजे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे ओ डोळ्याची धनी पाहतान पुरे गोपींचं चित्त एवढं भगवंतानं महाराज चित्ताची चोरी केली होती ऐका ती गोपी देवाला म्हणायची हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरि भारवित विसरले ऐका त्या गोपींच्या चित्ताची महाराज भगवंताने एवढी चोरी केली होती ना महाराज घरदार सगळ्या गोष्टी विसरून जायच्या हो देव जर भेटना तर त्या देवाला हाक मारायचे हो महाराज देव दिसना तर वेड्या व्हायचे महाराज भारवित विसरले भारवित भारवित Yeah.
तरले रवे तरले तरले आता कैसे जाऊ धरा आता कैसे जाऊ बंगा जाऊ धरा ओ चित्ताची चोरी केली होती महाराज म्हणून हक्का मारायचा कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जग जेती देई भेटी एक वेळा ऐका चित्ताची चोरी करतो महाराज ज्याच्या चित्तात बायका मुलं मायबाप ऐका तो संसार आहे संसार ज्याच्या चित्तात गाई आणि म्हशी तो गोटा आहे गोटा ज्याच्या चित्तात लोकसभा विधानसभा ते राजकारण आहे दादा आणि ज्याच्या चित्तात देव आहे ते मंदिर आहे महाराज बस देव आपल्या चित्तात पाहिजे तो चित्ताची चोरी करतो अंतरीची पाहे जोडी भावाची अंतकरणातला भाव पाहतो महाराज पुन्हा तो भाव पाहून त्या भक्ताचा सोयरा होतो देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा कोणाचा सोयरा झाला अरे भर सभेत महाराज द्रौपदीच वस्त्र हरण होतय महाराज पाच पती जवळ आहेत महाराज कोणी धावून यायला तयार नाहीत त्याच द्रौपदीनं हाक मारली त्या देवाला कुठे गुंतलाशी ओ द्वारकेच्या राया कोठे गुंतलाशी द्वारके झाला ना महाराज देव वस्त्र झाला देव सोयरा पाच पांडवांनी यज्ञ करायचं ठरवलं होत आणि त्यात भीमाला काम सांगितलं होतं देवाला जाऊन तू सांगायचं आमंत्रण देऊन यायचं यजमान म्हणून देवाला आमंत्रण द्यायचं भीमानं काय काम केलं नाही एक महिना देव भीम शांत यज्ञ जवळ आलाय दिवस जवळ आले धर्मराजानं सांगितलं देवाला सांगून आलाय ना भीमानला आलोय सांगून
पण भीमाचा विश्वास होता बर का, विश्वास तो करी। इकडं यज्ञ चालू आहे, यज्ञाची आहुती दिली महाराज, यज्ञ पार पडला, पंगत बसवली, पंगत बसवली बर देव यजमान म्हणून बोलवलेत, देव पहिल्यांदा आले पाहिजेत, बसले पाहिजे जेवण, देव का आले नाहीत? तर महाराजांचा भीमा देव कसे आले नाहीत अजून, तू सांगितलंयस का? मी म्हणला सांगितलंय, मग चल बर बाहेर पंगत पहा। गेला भीम, देव तर नाहीत, येतील आता हो, नका काळजी करू, भीमाचा विश्वास पहा। म्हणतात भीमाजवळ गदा होती 100 मनाची दादा, म्हणतात आता मी काय बघाय नव्हतो बर का, खूप जड भीमाची गदा, ती गदा महाराज देवानं वरती टाकली आणि डोकं खाली केलं, देवा कृष्णा लवकर ये, नाहीतर मी डोक्याच्या शितड्या करून टाकेन महाराज। देव महाराज धावून आला आणि गदा वरची वर पकडली, देव सोयरा, देव सोयरा, देव कुणाचाही सोयरा होत नाही। म्हणून मी पहिल्यांदाही मगाशी सुरुवात करतानाही तुम्हाला मी सांगत होतो, जनाबाईवरती चोरीचा आळा आला बरोबर, चोरी केली होती का, सुळावरची ठरव द्यायचं सर्व ठरवलं महाराज, सुळावरती, सुळावरती गेल्यानंतर सुद्धा जनाबाईने देवाला सांगितलं, पुण्यवंत पाताळ लोकिनेला दरिद्र तो भाग्यवंत केला। महाराज म्हणलं, महाराज तुम्ही या अभंगावर बोला हो, पण म्हणलं मी 7-8 वर्षापूर्वी बोललो होतो महाराज 4 वेळा, पण पुन्हा मोठा अभंग असल्यामुळे घेतला ना विसरून गेलो, नाहीतर हा अभंग आपण घेऊ कुठेतरी, कुठेतरी घेऊ, देव बुद्धी देईल ती आपल्या, गोड वाटावं असं काहीतरी करू आपण, ऐका। सुळाचं पाणी झालं महाराज, देव महाराज धावून आला, महाराज माझ्या जनाबाई करता, माय बाप तुमच्या करताही येणार धावून, तुम्हाला वाटतं ना देव आपल्या करता यावा धावून, देव आपला स्वयरा व्हावा वाटतं का महिला मंडळ? जरी नाही वाटलं, तुम्ही जरी नसला मानत, तरी तो तुम्हाला मानतोय म्हणून कोरोना महामारी सुद्धा मंडपात आहे। एवढ्या कोरोना महामारीत वाघाच्या वाडीत गावात पारायण चाललंय, त्या पारायणात तुम्ही आहे, तुम्ही नाही त्याला मानत पण त्यानं तुम्हाला मानलं हे लक्षात ठेवा, मग तो तुमचा आमचा खरा स्वयर आहे का नाही, मग माझ्या मागे भजन करणार का त्याच? महिला मंडळ तुम्ही गायचं नाही, आता यांचं भजन मला ऐकायचंय, ऐका। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का, तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।